भारतीय शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी आपले आयुष्य वेचणारे संगीत ऋषी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले त्याअंतर्गत पनवेल कल्चरल असोसिएशनच्या वतीने रविवारी सुप्रसिद्ध गायक तथा रायगडभूषण पंडित उमेश चौधरी आणि गायिका मधुरा सोहोनी यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला पनवेलमधील कल्चरल असोसिएशनच्या सभागृहात हा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला यावेळी संवादिनीवर नंदकुमार कर्वे तर तबल्यावर प्रसाद सुतार यांनी गायकांना साथ दिली पंडित विष्णू पलुसकरांनी पाच मे एकोणीसशे एक रोजी लाहोर येथे गंधर्व विद्यालयाची स्थापना केली यापूर्वी राजे राजवाड्यांच्या मदतीवरच आधारलेली अशी संगीत संस्था प्रस्थापित झालेली होती गंधर्व महाविद्यालयाची स्थापना ही भारतात प्रथमच जनतेच्या मदतीवर चालणारी अशी संस्था निर्माण झाली गंधर्व महाविद्यालयातून तयार झालेल्या सुरुवातीच्या शिष्यांचे पुढे मोठे संगीतकार झाले त्यातून संगीत शिकवणारे गुरुही निर्माण झाले समाजातील लोकांना या विद्यालयाविषयी एक प्रकारचा आदर निर्माण झाला संगीताचा दरबारातून जनतेच्या घराघरात हा प्रवास घडविण्याचे काम करणारे संगीत ऋषी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम पनवेल कल्चरल असोसिएशनचे सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला